कसा असेल हा लॉंग मार्च, किती जण सहभागी आहेत आणि आक्रमकता कशी असेल यावेळेस? मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं हा लॉंग मार्च या ठिकाणी यात्रेच्या माध्यमातून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी काढणार आहोत, शिवनेरी किल्ल्यावरनं काढणार आहोत। कारण आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतल्यानंतर शरद पवार साहेब आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन प्रतिमा या ठिकाणी आम्ही त्यांना भेट देणार आहोत। ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज राज्य चालवत होते त्याच पद्धतीने तुम्हाला पण या ठिकाणी बुद्धी हो सद्बुद्धी हो आणि आमच्या 2014 आणि 2019 तसेच मराठा समाजाला त्यांचं हक्काचं आरक्षण, ते पण ओबीसी मधलं आरक्षण, टिकाऊ आरक्षण आम्हाला पाहिजे। त्याच पद्धतीने आमच्या सातवीच्या विद्यार्थ्यांना पण या ठिकाणी न्याय मिळायला पाहिजे। पोपटीच्या नारा धामांना अजून या ठिकाणी फाशी शिक्षा झालेली नाही। या सरकारनं मराठा समाजाची एकही मागणी या ठिकाणी मान्य केलेली नाहीये। त्यामुळं या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन शिवनेरीवरनं आम्ही हा महारॅलीचं या ठिकाणी लॉंग मार्च या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आयोजन करतो। किती जण सहभागी असणार आहेत? पोलिसांनी परवानगी नाही दिली तरी सुद्धा तुम्ही जाणार का पुढे? आज तुम्ही बघा, पोलीस बांधवांनी आम्हाला परवानगी दिली काय दिली काय नाही दिली काय, निघणार म्हणजे निघणार। आम्ही आमच्या पद्धतीने परवानगी या ठिकाणी देत सर या ठिकाणी मागणार आहोत। आज तुम्ही बघा, या महाराष्ट्रामध्ये आत्ताच नगरपालिकेचे इलेक्शन या ठिकाणी झाले, या राजकीय भांडवळांनी कोणतं त्याचं पालन केलं? म्हणजे मराठा समाजाला जर त्यांच्या मागण्या संदर्भात ते आंदोलन करत असेल तर करोना नावाचं तुम्ही महासंकट समोर सांगतात, आणि तुम्हाला जर तुमचं आंदोलन जर या ठिकाणी करायचं असेल तर राजकीय यांना सगळ्या परवानग्या, आणि सामाजिक न्याय हक्क जर मागण्यासाठी जर आंदोलन करत असेल तर आम्हाला तुम्ही या ठिकाणी परवानगी देत नाही। त्यामुळं लॉंग मार्च निघणार, ही यात्रा निघणार म्हणजे निघणार। जवळपास याच्यामध्ये 2014 आणि 2019 2185 विद्यार्थी व महाराष्ट्रातल्या काही संघटना आणि मराठा समाजाला घेऊन आम्ही या ठिकाणी या लॉंग मार्च आणि महायात्रेला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत।